चूडन नमस्कार. मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण बघत आहोत अॅनिव्हर्सरी भाग 2. यामध्ये ना सुखद असा आश्चर्याचा धक्का आणि भीतीचा धक्का आहे. खूप भीती वाटली होती आम्हाला. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की तो आश्चर्याचा धक्का निखिल दादाने काय दिलेला आहे आणि व्हिडिओ पण कसा झालेला आहे. हा आहे अॅनिव्हर्सरीचा भाग 2 सापुतऱ्याच्या ट्रीपचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मग अशीच तुम्हाला सांगितलं की सापुतारा ट्रीपचा हा भाग 2 आहे आणि सकाळी लवकर असा कॉम्प्लिमेंटरी नाश्ता असल्यामुळे 8 ते 9 या पिरियडमध्येच होता. मग पहिले नाश्ता करायला गेलो आणि नंतर निघायची तयारी केली. पण आम्ही दिवसभर भटकणार आहोत. कुठे कुठे जाणार आहोत ते शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता निघूया नाशिकला. नाशिकला थोडस फिरून आणि मग जाऊया थोडस सापुतऱ्याच्या इथे अवतीभोवती फिरू आणि मग तासाभर आणि निघूया. चला तर मग चल. 10:30 चेकआउट टाईम होतं हॉटेलचं. मग आम्ही हॉटेल सोडलं आणि हॉटेल सोडून ना जरा बाहेर फिरायचं होतं. म्हणजेच ना सापुतऱ्याच्या अवतीभोवती फेरफटका मारायचा आणि सर्व निसर्गाचा आनंद घ्यायचा होता. तर आता कुठे जायचं ते अजून आम्ही ठरवलेलं नव्हतं. परंतु लेक तर आता काही म्हणजे ते आहे ना पाणी वगैरे बोटिंग वगैरे तर काही करायचं नाही आहे. त्यामुळे म्हणजे पहिले करायची मी, मला आवडतं, पण खरणार सरांना पाण्याची खूप भीती वाटते त्यामुळे ते नाही बसत बोटीमध्ये. आणि आता आम्ही निघालो आहोत भटकंतीला. किती उन्हाळा असो आणि जर का जंगलसारखं वातावरण असेल ना तर खरणार सर अजिबात नाही, सारखं फिरत राहतात. आणि पावसाळ्यात तुम्ही जर माझ्या हसूलचे व्हिडिओ जर बघितले असतील ना आधीचे, तर खूप भटकंती केलेली आम्ही अगदी जंगलात फिरलेलो आहोत. म्हणजे निसर्गाचा आनंद भरभरून घेतलेला आहे. त्याही वेळेस अगदी हर्सूलला जॉबला होते तर सनराईज पॉईंटला आम्हाला जायचं होतं, पण ना उशीर झाला होता त्याच्यामुळे. मग तिथे न जाता इथे ना कुबा डायविंग म्हणतात ना, तर इथे आलेलो होतो. परंतु तेही अजून सुरू झालेलं नव्हतं. आम्ही तर काही करणार नव्हतं, पण बघितलं असतं करणाऱ्यांना. पण इथे ना छान असा गोळा मिळत होता, बर्फाचा गोळा. खूप दिवस झाले खाल्लेला नव्हता. म्हणजे मी तर म्हणते किती वर्ष झाले असतील. तर म्हटलं नाही मला खायचंच आहे. खरं ना सर म्हणे अगं नको उगाच घशाला त्रास होईल. म्हटलं नको मला घ्यायचाच आहे. मी शेवटी घेतलाच. काय खाताय? काला खट्टा. काला खट्टा 1 नंबर. आता मी लहानपणीची आठवणी काला खट्टा. मस्त बघा सगळे एन्जॉय करताय एकदम. बघा 1 नंबर, सब एन्जॉय कर रहे है. सापुतारा में सब एन्जॉय कर रहे है. मॅडम भी एन्जॉय कर रही है. आ हा हा ओके. असं गोळा खायचा योगच आलेला होता. अरे हो, मी फक्त लग्नाच्या दिवशी करते तेवढेच. म्हणजे किती वर्ष झाले? 40 वर्षानंतर गोळा खाल्ला आज. बर्फ का गोळा, मजा आ गया. आणि असं थोडस दाट घनदाट झाडी असले ना तिथे फिरायला आम्हाला दोघांना खूप आवडतं. आजच्या व्हिडिओत तुम्ही जे फाउंटन बघितलं ना, फाउंटन शो होता, त्याच्या अपोजिट साईडला ना एकदम मस्त अशी निवांत जागा आहे. रणरण तर ऊन आहे तरी पण ना असा थंडावा वेगळाच गारवा आहे. आजूबाजू खूप गर्द अशी झाडी आहेत त्याच्यामुळे ना खूप गार वाटत आहे. आणि इतक्या ऊन असल्यामुळे असून सुद्धा म्हणजे आम्ही ना असं छान चालत होतो सावली वगैरे धरून आणि सावली बघून छान असा आराम करायला थांबलो. थंडगार हवा आहे. 1 नंबर नॅचरल.
नेचरला पण इथून खाल्लं काल करवंद. करवंद करवंद भारी होतं. भारी करवंद मस्त. मला असं शांत आवडत. खूप शांत असा परिसर आहे आणि एखाद दुसऱ्याची गाडी आहे आणि येऊ जाऊ तशा गाड्या भरपूर करत होत्या. फिरणार सर डायरेक्ट झोपून घ्यायचं म्हटलं आणि बाकावर त्यांनी मस्तपैकी बेडशीट वगैरे टाकून घेतलं. निसर्गाच्या छताखाली एकदम मस्तपैकी पडले होते. गाडी थोडी साईडला पार्क करून घेतली म्हणजे मग थोडंसं आडवं आली ना तर म्हटलं मला पण झोपता येईल. आणि खैरनार सर इथे पार्किंग झाले. खैरनार सर पार्किंग झाले. गाडी तिकडे पार्क केली आणि इकडे खैरनार सर पार्किंग. मस्त गार हवा यार. मस्त खूप गार हवा आहे. गर्द झाडी आणि मस्त छान असं वातावरण. म्हणजे जरी उन्हाळा असला ना तरी इथे खूप छान असं आल्हाददायक वातावरण आहे. म्हणूनच याला हिल स्टेशन म्हणतातच. आणि खरंच असं एकदा भेट द्यायलाच पाहिजे उन्हाळ्यात का होईना. तर आता बघा इथे मला इमो नाही आवरला आराम करायचा. फक्त 5-10 मिनिटंच लेटले कारण ना पाठ पण दुखायला लागली होती. खरंना सर मात्र 2 तास झोपले एकाच ठिकाणी. तर आता म्हटलं दुपारचं काहीतरी आता आपण खाऊया. कारण दोघांच्या ना गोळ्या असतात त्याच्यामुळे मग जेवण करावंच लागतं. थोडंफार नाश्ता खूप झाला होता हॉटेलवरच. आणि हे जे बाहेर खाऊ गल्ली ना तिथेच खरंच खूप छान मिळतं. हॉटेलपेक्षा तर मला तर इथलंच जास्त आवडलं. खरंच टेस्टी असतं. गरमागरम मिळतं. तीच ग्रेव्ही तोच मसाला असं काही नाही. आणि वेगवेगळ्या चवीचं खायला मिळतं. आपल्याला पाहिजे ते ऑर्डर करता येतं. वेगवेगळ्या असं मस्त खाऊ गल्ली आहे इथे. सापुतारायला आलात आणि जर नॉनव्हेज खात असाल तर नक्की अंड्याचे इथले पदार्थ ट्राय करा. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ व्हरायटी अशा अंड्याच्या रेसिपी. म्हणजे मला ते किचनचं चॅनल असल्यामुळे रेसिपी म्हणायची सवय पडलेली आहे. खूप सारी अशी भटकंती केली आणि 3:30 वाजले होते. पण ना खरना सरांना 4 वाजेचा चहा घ्यायचा होता. कारण गाडी ड्रायव्हिंग करायची म्हणे जरा चहा घेतला की तरी येईल. कोल्ड्रिंक या दूध कोल्ड लिंबू सरबत लिंबू सोडा पाणी बॉटल खोवा आणि मॅगी. वाजता येतं ना काय अंदाज बघून. अंदाज बघून ओम साई टी सेंटर वाजता आलं. खरनार सर म्हटले बघ म्हणे मी गुजराती वाचतो बघ. आणि वाचता येतं थोडंफार समजतं गुजराती पण असं काही नाही. मला इथलं चहा जास्त आवडतो भारी लागतं. आणि आता नाशिकला फायनली जायला निघालेलो आहोत. आणि खैरनार सर म्हटले की इथला चहा म्हणजे ना आम्ही तिथे वरती बघा सनसेट पॉईंट आहे तर तिथे ना पावसाळ्यात यायचं अगदी भिजून यायचं पूर्ण वरती चढून खाली यायचं टेकडीवरून थोडंसं काही पायऱ्या पण केलेल्या आहेत आणि मस्त गरमागरम चहा प्यायचा. खूप मस्त असा चहा मिळतो आणि पावसाळ्यात खूप मजा येते बरं का. चला आता अगदी 1 मिनिटात आम्ही गुजरातमधून महाराष्ट्रात जाणार आहोत. हे बघा आली महाराष्ट्राची बॉर्डर. गुजरातमधून आलो आता महाराष्ट्रात. घरात आल्यापासून ना निखिलना असा भिरभीर नजरेने बघत होता आणि हे कुठे जातात काय जातात असं एकदम याच्याने बघत होता. आमच्याकडे मी आली पहिले घरामध्ये आणि बॅग ठेवली आणि नंतर खैरनार सर गाडी लावत होते तर त्याला तेवढा पण धीर नव्हता. पप्पा कुठे आहे पप्पा कुठे करायला लागला मग. आणि नंतर मला म्हटला थांब म्हणे इथेच म्हणे पप्पा ना आणतो म्हणे बोलवून. आले का गाडी लावून. आणि निखिल एकदम बोलला. आम्ही थोडंसं बसलो पण नव्हतं तेवढ्यात म्हटलं की चला म्हणे दोघं जण म्हणे वरती मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हटलं आता काय प्रॉब्लेम झाला बाबा. आणि थोडीशी भीती पण वाटली कसं आहे आपला तरुण मुलगा एकदम असा एकदम सिरियस याच्याने जर विचारत असेल तर थोडंसं माणसाला वाटतं ना की काय झालं असेल नसेल. मग गेलो आम्ही वरती. वरती गेलो तर वरती पोचल्यावर तो म्हटला नाही म्हणे तुमच्या रूममध्ये जाऊया म्हणे आधी म्हणे. म्हटलं ठीक आहे चल बाबा. आता शेवटी कसं आहे मुलांचं सुरुवातीला आपण लक्ष देऊन ऐकायचं असतं तर मध्ये घुसल्यावर मात्र बघा. गावरलो रे बाबा मी नाही गावरलो. थँक्यू 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 किती छान मिळालं आपल्या रूमला. थँक्यू रे बाबू थँक्यू.
थँक्यू. सुरुवातीला भीती वाटली, नंतर आश्चर्याचा धक्का बसला. आणि ते गिफ्ट बघून ना आम्ही तर म्हणजे आम्हाला कळलंच नाही आम्ही कुठल्या विश्वात जाऊन पोचलो. खरंच म्हणजे ना मुलं भरून पावली मी, माझी तिघं मुलं खूप असे म्हणजे, आणि माझी सून पण म्हणजे संसाराच्या बाबतीत खूप आनंदात आहे मी. थँक्यू महादेवचे त्याच्यामध्ये भरपूर भरपूर. थँक्यू महादेव, थँक्यू महादेव. तुम्हाला व्हिडिओत नाही दिसला निखिल दादाचा ना बिझनेसमधला उजवा हात आहे तो निखिल दादाला ना, तो मोठ्या भावासारखा मानतो. आणि एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की त्याची ओळख करून देईल. तर आता इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं झालं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया नवीन छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत.